वेलकम टू श्री चौंडेश्वरी साइंस अकॅडमी इचलकरंजी। विद्यार्थी मित्रों, आपण आजपासून NCERT 11 11वी NCERT सेल द युनिट ऑफ लाईफ चॅप्टर नंबर 8 सेल द युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक सुरू करतो आहे। तर लेक्चर नंबर 1 आपण आता काय करूया, स्टार्ट करूया। तर आपल्यासमोर काय दिसतं आहे की सर आमच्याकडे हा ॲनिमल सेल दिसाला आहे। कुठला सेल आहे? ॲनिमल सेल। आणि हा सेल दिसाला आहे तो प्लांट सेल आहे। हा काय आहे? प्लांट सेल। तर आम्हाला 8वीपासून माहिती आहे की आम्हाला प्लांट सेल माहिती आहे, ॲनिमल सेल माहिती आहे, पण आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडंसं पुढं जायचं आहे आपल्याला। आणि तुम्हाला बेसिकपासून ते आपल्याला नीटपर्यंत जे लागणारं संपूर्ण कंटेंट आहे ते तुम्हालाही शिकवलं जाईल। तर सुरू करूया सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 1। तर काय दिसले सर आम्हाला? एक लॉग दिसते बघा, कुलूप दिसालंय। आणि त्या कुलूपवर तुम्ही काय लिहिलं आहे की बायोलॉजी, इथे लिहिले तुम्ही बायोलॉजी। आणि इथे जे की जे दिसायला इथे की आहे ह्याला तुम्ही लिहिला आहे सेल। असं का लिहिलं असेल? की ह्या पाठिंबाचं कारण असं आहे की जर बायोलॉजी जर तुम्हाला बायोलॉजी समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सेल ही त्याची चावी आहे। आणि इथून हा ट्रेझर खजाना काय होतो आहे खोलला जातो आहे। ज्यावेळी तुम्हाला सेल चांगल्या पद्धतीने समजेल तर तिथून पुढं तुम्हाला प्लांट फिजियोलॉजी, ॲनिमल फिजियोलॉजी, त्यानंतर मायक्रो बॅक्टेरिया सर्वांचं तुम्हाला फिजियोलॉजी चांगलं समजणार। तर सुरू करूया, ओके। तर आम्हाला एक नॉर्मल दिसाले की समोर मला सांगा ही कोणती सेल असेल? सर म्हणा तुम्ही हे समोर आम्हाला प्लांट सेल दाखवत आहात, कारण प्लांट सेलच्या सर्वात बाहेर असते सेल वॉल, सेंट्रली काय असते व्हॅक्युल, त्यानंतर क्लोरोप्लास्ट, हे तर आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर समोर काय दिसते बघा तुम्हाला, हे सांगा ही प्लांट सेल आहे का ॲनिमल सेल आहे? तुम्ही म्हणणार एवढं सोपं? तर मला सेल वॉल दिसत नाही, तर डायरेक्ट सेल मेम्ब्रेन दिसते, याचा अर्थ हे ॲनिमल सेल असणार। काय असणार? ॲनिमल सेल। किती सोपा प्रश्न विचारताय। चला ठीक आहे, की बरोबर आहे विद्यार्थ्यांनो की हा जो सेल आहे तो ॲनिमल सेल आहे। अरे यार सगळं चुकलेलं आहे, आपण काय करायला पाहिजे बघा, की चुकलो ना आपण, हा सुद्धा सेल वॉल आहे, मी लक्षच नाही दिलं, म्हणजे हा काय असणार? ॲनिमल नाही मुलांनो, हा सुद्धा प्लांट सेल आहे। बघा बघता बघता आपण काय करतोय, सहजच चुकतोय आपण, लक्ष पाहिजे आमच्याकडं। चला ठीक आहे, ज्यावेळी आपण सेल द युनिट ऑफ लाईफ कम्प्लीट करेल त्यावेळी अशा काही चुका होणार नाही। तर काय दिलंय बघा की बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय हे मला सांगताय काय? सर ठीक आहे, मराठीमध्ये आम्ही यांना सजीव असे म्हणतो, बरोबर आहे। त्यानंतर द डिटेल डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन ऑफ लाईफ फॉर्म, जे जीवन तयार झाले, ब्रॉट ओनली आउट डायव्हर्सिटी। हे डायव्हर्सिटी म्हणजे काय? विविधता, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय विविधता। हे जे वर्ड्स आहेत ह्यांचं कुठं तर काय करा, डिटेल लिहून ठेवा तुम्ही मिनिंगचं। काय दिसले बघा की आमच्यासमोर या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळत्या, बघा जरा ऑब्झर्वेशन करा, दिसते का तुम्हाला? अरे वा छान छान आहे बघा, प्लांट आहेत, एक हॉर्स चालला आहे बघा त्याच्या पाठीमा, बरोबर आहे। तर असे डिफरंट जर आपण इथं गेलो तर इथं मंकीज दिसायला आहे, टायगर दिसायला आहे, प्लांट बॉईज वे दिसायला आहे। तर ह्यालाच आपण म्हणतोय बायोडायव्हर्सिटी, ह्याला शब्द वापरला आपण बायोडायव्हर्सिटी। तर ही जी अर्थ जी आहे, आपण जी म्हणतोय ना आपली अर्थ, ही अर्थ ही आपल्या एकट्याची नाही, ही जी पृथ्वी जी आहे अर्थ आहे, आपण याचे मालक नाही। ह्युमन जो आहे तो स्वतःला मालक समजतो, पण असं नाही आहे, आपण एक ॲनिमल आहोत।
बाकी जसे ॲनिमल दिसतात ना त्या पद्धतीने आपली लाईफ स्पॅन आपण पूर्ण करणार आणि इथून निघून जाणार. ही अर्थ ही सर्वांचा हक्क आहे. मुंगीपासून की एलिफेंटपर्यंत सर्वांनी ही अर्थ काय करते सामावून घेत्या. तर काही वेळा एक प्रश्न मी विचारतील बघा तुम्हाला की काही डेज आहेत बघा की तुम्हाला इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी लिहून ठेवा कुठं तर. ही डायव्हर्सिटी आहे ज्याने आहे मे 22 मे हा जो आहे ते इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ओके तर त्यानंतर बघा अर्थ डे कुठला आहे बघा एप्रिल 22. त्यानंतर तुमच्या समोर काय दिसते बघा जून 5 हे काय आहे वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे. तुम्ही म्हणणार ह्याचा उपयोग आहे का. आहे मुलांनो जर तुम्ही 2018 पेपर बघितला असेल नीट जर नीटचा 2018 पेपर जर चेक करून बघा 2018 हा विचारलं होतं ओझन डेचा 16 सप्टेंबर त्याचवेळी CET पण हाच विचारला होता 2018 बघा. तर तुम्ही बघा 6 क्लासमध्ये होईल की बघा आपण म्हणत होतो की ओझन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. आपल्या अर्थचं संरक्षण करणारं कवरण म्हणजे ओझन लेअर. एक क्वेश्चन होता बघा की अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल टू अस किंवा टू अर्थ. ओझन लेअर ॲब्सॉर्ब दिस लेअर काय होतं ॲब्सॉर्ब दिस रेज अँड प्रोटेक्ट अवर अर्थ. आपल्या अर्थला जे प्रोटेक्शन करायचं जे काम आहे ते ओझन ले करणे. कारण जो सनलाईट आहे या सनलाईटमधून जे हार्मफुल रेज आहेत याला फिल्टर केले जाते आणि आपल्या अर्थचं काय केलं जाते प्रोटेक्शन केले जाते. आणि आम्हाला विचारलं त्यात ओझन डेची डेट काय आहे. चला ठीक आहे आपण सेल बघत असेल तर सेलकडे जाऊया. मला हा सांगा 1 नंबर कोणता सेल आहे कमेंट करा. 2 नंबर कोणता सेल आहे आणि 3 नंबर. आता तुम्हाला असं नाही सांगायचं आहे मला की सर 1 आणि 2 नंबर 1 नंबर ॲनिमल 2 नंबर प्लांट 3 नंबर बॅक्टेरिया असं नाही सांगायचं. मला यातला प्रो कॅरोटिक कोण आहे आणि यू कॅरोटिक कोण आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला शिकवायच्या पहिले तुम्ही विचारता असं नाही आहे. 8 क्लास किंवा 9 क्लासमध्ये जर तुम्ही गेला असेल बहुतेक 8 क्लासमध्ये स्टेट बोर्डच्या 10वा धडा आहे बघा. तर यामध्ये येतं आहे प्रो कॅरोटिक यू कॅरोटिक. प्रयत्न करून बघा नाही तर राहू दे. आता काय आलं बघा की अचानक आमच्याकडे काय दिसलं आहे टॉयज दिसलं आहे टॉयज. हे जे ब्लॉक असते ना तुम्हाला बघा आपण लहान असताना बड्डे गिफ्ट म्हणून तुम्हाला असं छोटे छोटे ब्लॉक देत होतं आणि हे ब्लॉक तुम्ही जोडून याचं इमारत करत होता गाडी करत होता. बघा ही अशी इमारत करत होता गाडी करत होता एकमेकाला असं ब्लॉक करून काहीतरी स्ट्रक्चर बनवत होता बघा. तसंच जो एक ब्लॉक जो आहे तो फंक्शनल आहे. समजा हा एक ब्लॉक घेतला हा एक ब्लॉक घेतला तर हे फंक्शनल आहे आणि असं अनेक ब्लॉक एकत्र करून टॉईज बनत गेलो. आणि या एक ब्लॉक म्हणजे आपण याला सेल म्हटलं तर चालेल. आपली बॉडी पण अशीच बनल्या बघूया. चला ठीक आहे जरा पुढे जाऊन बघूया काय दिसाले बघा. तर की आम्हाला सांगितलं होतं की सिंगल सेल जे आहे काय केलं होतं बघा सिंगल सेल युनिट एक सिंगल सेल युनिट आहे द सोर्स ऑफ लाईफ. यो जो सिंगल सेल जो अमीबा दिसाले हा सिंगल सेल अमीबा आहे. हा स्वतंत्र जीव आहे लक्षात ठेवा हा स्वतंत्र जीव आहे सिंगल असून. एक पिक्चर होता बघा आशिकी कोण बघितला की नाही कोणा स्टॉक जुना होता आशिकी आशिकी 2 नाही आशिकी. तर त्यामध्ये गाणं होतं जिंदगी के लिए हा एक सनम चाहिए. तसंच जिंदगी के लिए हा एक सेल चाहिए असं म्हणू शकतोय की जर एखादी लाईफ बनायचं असेल तर किमान आम्हाला एक सेलची तर रिक्वायरमेंट आहे. ओके तर बघा की आम्हाला काय दिसालं आहे
की इथे एक अमेबा दिसतोय बघा. हा अमेबा काय करतोय, फूड इंगल्प करतोय. म्हणजे हा अमेबा सिंगल सेल आहे, यात तो डायजेशन करतोय, लोकोमोशन करतोय, रिप्रोडक्शनमध्ये याचं सेल डिव्हिजन असतोय. म्हणजे संपूर्ण जीवन ह्या एक सेलमध्ये पूर्ण होते. म्हणून मी म्हटलं की जिंदगी के लिए हा एक सेलच्या ही आहे, एक सेलची रिक्वायरमेंट असणार. मग आता तुम्ही मला सांगा, ह्युमन बीइंग जो आहे तो सिंगल सेल आहे का मल्टी सेल आहे, कोण सांगू शकताय? सर आम्ही मल्टी सेल आहे. बघा आपण कसं बनलो, जरा आपण स्टोरी बघूया. ह्युमन बीइंग जे आहे, तुम्ही असेल मी असेल, कसा बनला असेल? तर आपण ह्या ठिकाणी, हा स्पर्म आहे हॅप्लॉइड एन नंबर, हा ओहम आहे हॅप्लॉइड एन नंबर, या दोघांचं फर्टिलायझेशन झालं आणि 2N नंबरचा झायगोट बनला. काय बनला? झायगोट आहे काय. आणि हा झायगोट आहे सिंगल सेल आहे, म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात सुद्धा सिंगल सेल झाली. आणि या सिंगल सेलमध्ये काय झालं, मायटोसिस घडत गेलं, संख्या वाढत गेली, 2 चं 4, 4 चं 8, 8 चं 16, आणि हळूहळू ऑर्गन बनायला लागलं, बॉडी बनायला लागली. बघा ज्यावेळी आपली डेव्हलपमेंट, ही जी फिमेल जी आहे, जी माता आहे, ते माताच्या युटेरसमध्ये काय होणार की डेव्हलपमेंट चालू आहे, आणि ह्याला म्हणतो आपण प्रेग्नन्सी म्हटलं आधी. आणि प्रेग्नन्सी कम्प्लीट झाल्यानंतर, बर्थ झाल्यानंतर छान असं बेबी, सुंदर असं बेबी बनली जाते. याचा अर्थ आपल्या जीवनाची, ह्युमन बीइंगची सुरुवात पण सिंगल सेल होती. सिंगल सेल झायगोट. म्हणजे आता तुम्ही म्हणणार की सिंगल सेल अमीबा बघितला, सिंगल सेलपासून ह्युमन बीइंग हा मल्टी सेल्युलर बनला, याचा अर्थ सेल काहीतरी महत्त्वाचं आहे, काहीतरी नाही तर सर्वात महत्त्वाचं आहे. सेलशिवाय जीवन शक्य नाही आहे. मी काय म्हटलं, सेलशिवाय जीवन शक्य नाही. तर अशा इम्पॉर्टंट सेलची आम्हाला माहिती घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, एन्झायटी काय म्हणते याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. सेल थिअरी, इट इज द सेल थिअरी इम्फायसिस. इम्फायसिस म्हणजे जास्त महत्त्व दिले, मॅग्निफाय करून तुम्हाला सांगितले. सेल थिअरी युनिटी अंडरलाईन डायव्हर्सिटी फॉर्म. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता फॉर्म. एक्झाम्पल, सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ ऑल लाईफ फॉर्म. अर्थवर जी काही लाईफ आहे ती सर्व सेलपासून बनलेली आहे, मग ती युनिसेल असू शकत्या किंवा मल्टी सेल. सेल थिअरी ऑल्सो क्रिएट सेन्स ऑफ मिस्ट्री. मिस्ट्री म्हणजे रहस्य. काय आहे रहस्य म्हटलं जाते. अराउंड लिव्हिंग फिनॉमिना, ही जी लिव्हिंग फिनॉमिना आहे ही मिस्ट्री आहे, हे रहस्य आहे. कारण का, की सेलमध्ये फिजिओलॉजी, सेलच्या आत. सर म्हणा सेलच्या आत काय होतं आहे, तर आत मेटाबॉलिक. तुम्ही म्हटला लिव्हिंग वर्ल्ड बघितला चिला, मेटाबॉलिझम इज द डिफाईन्ड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग. तर सेलच्या आत तुम्ही बघितलं असेल ग्लायकोलिसिस, क्रेप सायकल बघितला आपण, एन्झाईम बनतात, एन्झाईम तुटतात, हार्मोन बनले जाते, हार्मोन सिक्रेशन केले जाते. हे ही जी प्रोसेस आहे त्याला फिजिओलॉजी म्हटलं आहे. आणि बिहेवर, त्या सेलचं बिहेवर कसं आहे किंवा ॲनिमल्सचं. आता ही जी मिस्ट्री आहे, हे रहस्य आहे, इज रिक्वायर्ड फॉर इंटेग्रिटी सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ लिव्हिंग फिनॉमिना. हे रहस्य पाहण्यासाठी आम्हाला सेलची काय करायला पाहिजे, डिटेल समजून घ्यायला पाहिजे, डेमॉन्स्ट्रेशन करून घ्यायला पाहिजे. तर काय दिलं बघा, थोडंसं किचकट आहे, प्रयत्न करूया आपण आणि एकदा. काय दिसते बघा या ठिकाणी, तर इन काय दिले बघा, इन स्टडी अंडर लाईन द फिजिओलॉजी बिहेवियर प्रोसेस वन कॅन टेक फिजिओकेमिकल अप्रोच अँड यूज सेल फ्री सिस्टम इन्व्हेस्टिगेटेड. बघा आपण हे काय काय करायचं आपल्याला, जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय होणार की सेल फ्री इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ शोध म्हणू आपण. दिस अप्रोच एनेबल टू अस डिस्क्राईब व्हेरियस प्रोसेस
इन मॉलिक्युलर टर्म. आता मॉलिक्युलर टर्म म्हणजे काय जरा असं बघा, आता लिव्हिंग वर्ल्डमध्ये थोडं मी सांगितलं होतं काय होतं, हे आहे ॲटम, ॲटमपासून पुढं बनला मॉलिक्युल. आता लिहत नाही पूर्ण, मॉलिक्युलपासनं सेल ऑर्गनलस पेशी अंगके, हां, त्यानंतर बनला सेल, सेलपासून बनला टिश्यू, एक मिनटं, टिश्यूपासून बनला ऑर्गन, ऑर्गन पण पसला ऑर्गन सिस्टम, आणि मग बनला बॉडी. म्हणजे जर तुम्ही उलटं जर आला, बॉडी ऑर्गन सिस्टम, ऑर्गन टिश्यू सेल, सेल ऑर्गनस मॉलिक्युल आणि ॲटम लेवलपर्यंत, इथंपर्यंत जाऊन आम्हाला पाहायला पाहिजे. धीस ॲप्रोच इस्टॅब्लिश ॲनालिसिस, निरीक्षण करूया लिव्हिंग टिश्यू, ह्यासाठी आम्हाला लिव्हिंग टिश्यू घ्यायला पाहिजे, लिव्हिंग सेल घ्यायला पाहिजे, आणि त्या सेलच्या कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते कंपोनंट आहे हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. इट विल टेल अस व्हॉट टाईप ऑफ ऑर्गॅनिक, सेलमध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, जो लिव्हिंग सेल आहे या लिव्हिंग सेलच्या आत कोणकोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्ही काय करणार बघा, की सेल फ्रॅक्शन, फ्रॅक्शन म्हणजे काय, तोडणे. समजा ह्यो माझ्याकडे एक सेल आहे, तर या सेलला काय करणार मी, तोडणार, कट करणार, याला म्हणतो मी फ्रॅक्शन. काय म्हटलं मी, फ्रॅक्शन. सेल फ्रॅक्शन इज द प्रोसेस यूज टू सेपरेट सेल्युलर कंपोनंट व्हाईल प्रिझर्विंग इंडिव्हिज्युअल फंक्शन ऑफ इच कंपोनंट. दिस मेथड वॉज ओरिजिनली यूज्ड टू, दिस मेथड फॉर ओरिजिनली यूज्ड टू, कशासाठी वापरलं बघा, डेमॉन्स्ट्रेटेड, ओळखायचं आहे सेल्युलर लोकेशन ऑफ व्हेरियस बायोकेमिकल प्रोसेस, की सेलच्या जे काही बायोकेमिकल जी प्रोसेस आहे त्याला आम्हाला ओळखायचं आहे. तर बघा, तर काय केलं बघा, की आम्ही काय केलं, की आमच्याकडं हे टिश्यू घेतलं, सेल घेतलं, ह्याला टिश्यू घेतलं, हे आहे काय आहे, टेस्ट ट्यूब आहे, हे काय आहे, टेस्ट ट्यूब आहे, ह्याला परीक्षा नळी म्हटलं जाते, ह्यामध्ये काय टिश्यू भरल्यात, ह्या टिश्यूला काय केलं आम्ही, की मिक्सरमध्ये घातलं समजा, आणि जे काय तेल, ह्याला म्हणते होमोजिनेजेशन, ह्याला काय केलं, ग्राइंडिंग केलं, होमोजिनेजेशन, आणि ग्राइंडिंग केल्यानंतर जे काही केमिकल मिळालं ना इथं, तर ह्याला नाव दिलं होमोजिनेट. आता हे जे होमोजिनेट जे आहे ह्याला काय केलं, सेंट्रीफ्युगल फोर्स जे आहे ना, सेंट्रीफ्युगल फोर्सचा वापर केला. तुम्ही म्हणणार सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय आहे, तर दिसायला बघा, ही सेंट्रीफ्युगल फोर्स ह्याला काय, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स केल्यानंतर दिसतेत काय बघा, वर ॲनिमेशन दिसते बघा, तर काय केलं, सेंट्रीफ्युगल फोर्स लावून ह्याला गोल गोल फिरवलं, मग ह्याचा परिणाम काय झाला, की जे काही हेवी, जे हेवी आहेत, हेवी मटेरियल आहे ते बॉटमला जमा झालं, आणि लाईट जे मटेरियल आहे, मॉलिक्युल्स आहेत, ते काय येणार, अप्पर, वरच्या भागावर, टॉपवर तुम्हाला दिसायला लागलं. ओके, तर बघा हीच प्रोसेस केल्या का बघा आपण, बघा, तर काय केलं, होमोजिनेशन, हे आमच्याकडे टिश्यू आहे त्याला होमोजिनेट केलं, होमोजिनेशन केलं, होमोजिनेट, आणि त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स वापरून ह्यातनं मॉलिक्युलला आम्ही ओळखायचा प्रयत्न केला. जे हेवी होतं ते काय होणार, बॉटममध्ये राहिलं, आणि लाईट जे आहे ते टॉपवर आलं. लक्षात, आता काय होईल बघा, की द नेक्स्ट स्टेज वन कॅन आस्क द क्वेश्चन, एक प्रश्न पडला आहे, व्हॉट आर द दिस कंपोनंट डुईंग, हे जे कंपोनंट आहेत सेलच्या आत काय करत असतील, इन व्हॉट वे कॅरी आउट ग्रॉस फिजिओलॉजिकल प्रोसेस, आत जाऊन कोणती फिजिओलॉजी करत असेल, समजा डायजेशन आहे, एक्सक्रेशन आहे, मेमोरी आहे, डिफेन्स आहे, रिप्रोडक्शन आहे, रिकॉग्नायझेशन आहे, ह्या प्रोसेससाठी हे कंपोनंट काय रोल पूर्ण करत असतील हे बघायला पाहिजे. एक प्रश्न येतो आहे, व्हॉट इज द मॉलिक्युलर बेसिस ऑफ फिजिओलॉजी प्रोसेस,
तर बघा, 10th क्लासमध्ये 10वीमध्ये लाईफ प्रोसेस पार्ट 1 पार्ट 2 होता, त्याला व्हायटल किंवा महत्त्वाच्या प्रक्रिया म्हटल्या होत्या. तर आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रेशन लिव्हिंग जे आहेत, लिव्हिंगमध्ये एक्सक्रेशन आहे, डायजेशन आहे, रिप्रोडक्शन आहे, ओस्मो रेग्युलेशन आहे, हे सर्व व्हायटल प्रोसेस आहेत. आणि ह्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस पूर्ण होत असताना सेल लेवलवर काय चेंजेस होतात हे आम्हाला बघायचं आहे. तर एक जर तुम्ही घेतलं डायजेस्टिव्ह सिस्टमचा विचार केला, आपण जे फूड खातो ते कार्बोहायड्रेट असतील, कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहे, फॅट आहे, आणि याला आम्ही काय करतो आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतो आहे. आणि हे ग्लुकोज जे आहे ब्लडमधून सर्व सेलला पाठवलं जाते, आणि ही जी सेल आहे ग्लुकोजचं अपटेक करत्या आणि ग्लुकोजला तोडून ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करून ATP तयार करत्या. ATP मला सांगा, एक मॉलिक्यूल, एक ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती ATP बनतात सांगू शकते कोण? 10th क्लासमध्ये होतं. तर बघा, सांगायचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये सांगा, एक ग्लुकोज मॉलिक्यूलपासून हाऊ मेनी ATP फॉर्म वन ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि दुसरं आहे ग्लुकोजचा मला फॉर्म सांगायचं आहे, केमिकल, बरोबर आहे. मी फक्त जर ओ तुम्हाला सांगायचं आहे, पूर्ण करून द्यायचं आहे ग्लुकोजचा फॉर्म. तर काय दिसले बघा, की आमच्याकडे काय दिसले बघा, इट कॅन एक्सप्लेन. आता काय दिले बघा, अब नॉर्मल. एक मला सांगा नॉर्मल म्हणजे काय? नॉर्मल, नॉर्मल म्हणजे ठीक आहे, कसं काय चाललंय, ठीक आहे, नॉर्मल. अब नॉर्मल इथं शब्द वापरला मी, अब नॉर्मल म्हणजे ठीक नाही, व्यवस्थित नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऑल इज नॉट राईट. काय आहे? एक्सप्लेन अब नॉर्मल प्रोसेस दॅट ऑकर ड्युरिंग एनी डिसिजेस. जर नॉर्मलमधून अब नॉर्मल कंडिशन दाखवायला लागली तर ही काय आहे? डिसिजेस, रोग असं म्हटलं जातं आहे. दिस फिजिओलॉजी केमिकल अप्रोच टू द स्टडी अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिडक्शनिस्ट बायोलॉजिस्ट. बघा की फिजिओकेमिकल अप्रोच टू स्टडी अंडरलाईन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल द, आता 2 मिनटं जरा थांबूया, हे रिडक्शन बायोलॉजी मध्ये काय पण बघूया. द कन्सेप्ट, टेक्निक, फिजिओलॉजी, केमिकल आर अप्रोच टू अंडरस्टँड द बायोलॉजिकल. तर काय दिलं बघा, की आपण असं करूया की तुम्हाला मी हे एक दाखवतो, हे चेक करा. रिडक्शन बायोलॉजी म्हणजे काय? रिडक्शन बायोलॉजीचा अर्थ बघा, हे समोर जी आहे ही आपली बॉडी आहे, ही काय आहे? बॉडी आहे. हां, ही आली बॉडी. बॉडीच्या मागं काय म्हणणं, आपण ऑर्गन उलटं येऊ. आपण ऑर्गनमधनं गेलो आम्ही सेल, सेलला आपण तोडल्यानंतर ते सेल्युलर कंपोनंट पाहायला मिळाल्यात. समजा या ठिकाणी DNAला तोडला असेल तर DNA दिसायला, जिनोम न्यूक्लियसला आम्ही तोडले. हां, ते ट्रान्सक्रिप्शन झाले. प्रोटीन एन्झाईमला आपण तोडलं आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला मागं मागं येणे, रिडक्शन बॉडी ऑर्गन सेल, सेलच्या आतला आपण कंपोनंट घेतला, तुम्ही न्यूक्लियस घेतला असेल तर तुम्हाला DNA दिसायला आहे, बरोबर आहे. गोल्जी बॉडी दिसत असेल तर काही केमिकल दिसायला तुम्हाला. अशा प्रकारे की जी काही स्टडी असत्या त्याला म्हटलं जाते रिडक्शन बायोलॉजी. तर ठीक आहे, ते समजते का बघा. फंडामेंटल रिडक्शन आयडिया दॅट स्टेट होल इज नो मोर दॅन सम ऑफ टोटल. काय सांगितलं बघा, इन पार्टिशियल टर्म रिडक्शन स्टेट दॅट एव्हरी बायोलॉजिकल थिअरी अँड फॅक्ट मे बी डिटेक्टेड फ्रॉम स्टडी सिम्पलेस्ट कंपोनंट ऑफ द बायोलॉजिकल सिस्टम इन क्वेश्चन. बघा, दिस वूड मीन्स इफ वी नो परफेक्टली ट्रेट ऑफ एव्हरी बायोलॉजिकल मॉलिक्यूल ऑर्गॅनिझम
इट शुड एबल प्रिडिकेट द बिहेवियर ऑफ द ऑर्गेनिजम इज कंपोज्ड. बघा जर तुम्ही मॉलिक्यूल लेवलवर जाऊन पाहिला तर तुम्हाला त्या ॲनिमल ऑर्गॅनिझमचा बिहेवियरपर्यंत तुम्ही पोचू शकताय. यासाठी म्हटले रिडक्शन ऑफ बायोलॉजी टू केमिस्ट्री. तर सत्य काय असेल तर बघा, या दुनियामध्ये धरतीमध्ये सत्य असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ही जी केमिस्ट्री आहे हे सत्य आहे. बघा तुम्हाला एक सांगतो, लक्ष द्या. काही वेळा आपल्याला फीवर, ताप येतोय, फीवर म्हणतोय आपण, फीवर ताप येतोय, तर आपण काय म्हणतोय, क्रोसिन किंवा पॅरासिटामॉल ही आपण टेबलेट घेतोया आणि थोड्या वेळानं आपला ताप निघून जातोय. कसं काय सांगा, आपल्या एवढी मोठी समजा 50 kg आपली बॉडी आहे, वेट आहे, आणि एक छोटीशी 5 mg जी काय किंवा 2 mg गोळी आहे ती काय करते, आपल्या बॉडीला रिपेअर करते. याचा अर्थ सेलमध्ये जाऊन काही कंपोनंट रिलीज करत असतील आणि ह्या कंपोनंटमुळं आपला फीवर ताप निघून जात असेल. म्हणजे याचा अर्थ सेलच्या आत काय झाले की केमिकल लेवलवर अनेक रिॲक्शन व्हाल्यात. म्हणजे सत्य काय असू शकते बॉडीमध्ये की सेलमध्ये प्रचंड अशा फिजिओलॉजी प्रोसेस चालू आहे. आपण जे जेवण घेतो आहे ते पाहिजे कुणाला, तुम्ही सकाळी नाश्ता केला, दुपारचं जेवण केलं, संध्याकाळचं जेवण केलं, आधीमध्ये आपण काय तर ज्यूस वगैरे घेतलं, हे कुणाला पाहिजे, मला पाहिजे म्हणजे आमच्या सेलला पाहिजे. बरोबर आहे, ठीक आहे, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, आणि एकदा बघा रिडक्शन बायोलॉजी, तर काय केलं ते, हे थंब आहे, थंबचा एक पॅच काढला मागे यायचं, हे पॅच केलं तुम्हाला स्किन दिसायला, स्किनचा एक पॅच केला ह्यामध्ये अनेक सेल दिसायल्यात, ह्यातला एक सेल मॅग्निफाय करून बघितला तर हा सेल आहे, ह्या सेलमधला मी एक मायटोकॉन्ड्रिया बाहेर काढला हा मायटोकॉन्ड्रिया, ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या आत जाऊन बघितलं तर आम्हाला रायबोझोम दिसायला, ते रायबोझोम पॉली रायबोझोम, ह्या एका रायबोझोमला मॅग्निफाय केलं तर हा काय आलं, मायटोकॉन्ड्रियाचा रायबोझोम आहे. म्हणजे हा 70S असायला पाहिजे, म्हणजे दोन युनिट असणार 50 आणि 30, त्या युनिटला परत मॅग्निफाय केलं, मॉलिक्यूलमध्ये आलो आणि लास्ट आलो आम्ही ॲटम. म्हणजे काय ना, रिडक्शन म्हणजे कमी कमी होत जाणे, काय करतो आपण मागं मागं येत जाणे, याला रिडक्शन म्हटलं जाते. चल ठीक आहे, की सायटोलॉजी स्टडी ऑफ सेल एक प्रश्न येईल तुम्हाला कालच्या वेळी, सायटोलॉजी म्हणजे काय, सायटो म्हणजे सेल, स्टडी ऑफ सेल, सेलची स्टडी करणे यालाच आपण काय म्हणतोय, सायटोलॉजी शब्द वापरला होते. लक्षात, सेलची स्टडी म्हणजेच सायटोलॉजी. तर हा जो भाग आहे इतका इम्पॉर्टंट आहे, जो कापर्यंत तुम्हाला सेल समजणार नाही तो कापर्यंत तुम्हाला काही गोष्टी समजणं बऱ्याचशा अवघड आहे. चला ठीक आहे, पुढे बघूया आपण. तर याचा अर्थ काय होणार, आता आपला सिनेमा चाललाला SCMI सेल पिक्चरला कसं दाखवतात का नाही, तसं मी काय केलं आहे, सेलची एंट्री दिल्या. चला ठीक आहे, स्टडी ऑफ सेल सायटोलॉजी आताच म्हटलं, स्टडी ऑफ सेल विथ मॉलिक्यूल, मॉलिक्यूल लेवलवर अँड मेटाबॉलिक ऍक्सेट याला म्हणते सेलची स्टडी वेगळी. हे जे नुसता सेल आहे याची स्टडी केला तर वेगळी, पण सेलच्या आत जे काही मॉलिक्युल्स आहेत किंवा आत मेटाबॉलिक प्रोसेस चालू आहे, म्हणजे क्रेब सायकल, ग्लायकोलिसिस, तर ह्याला म्हणायचं सेल बायोलॉजी. फरक लक्षात ठेवा, सेल बायोलॉजी. टर्म सायटोलॉजी कोण दिलं, हर्टविंग. 3 क्वेश्चन आहेत बघा, 1, 2, 3. त्यानंतर बघा, फादर ऑफ सायटोलॉजी, फादर म्हणजे काय, ज्या जिथून सुरुवात झाली त्याला फादर म्हटलं जाते ना, किंवा जन्मदाता म्हणूया आपण असं. तर हिने काय केलं, रॉबर्ट हुकनं सुरुवातीला त्यांनी सेल पाहिलं, सुरुवातीला मला सांगताय की रॉबर्ट हुकनं लिव्हिंग सेल पाहिलं होतं काय नॉन लिव्हिंग, बघा आपण नंतर आपण बघणार आहोत. आणि सेलची डिस्कवरी केल्यानंतर तिथून पुढं
दुसरं सायंटिस्ट काय करायला लागलं, याच्यावर स्टडी करायला लागलं, म्हणून फादर शब्द वापरला जाते. रॉबर्ट हुक यांचं पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया, मायक्रोग्राफिया, आणि हे इंग्लिश सायंटिस्ट आहे. फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी मॉडर्न लिहिले स्वान, हे स्वान यांच्या बुकचं नाव आहे द सेल बुक. लास्ट आहे इंडियन, इंडियन कोण आहे, ए के शर्मा. भारतामध्ये सायटोलॉजिस्ट म्हटलं तर ए के शर्मा यांना विचारलं जाते. ओके, तर काय झालं बघा, एच जे मुलर क्वाइन्ड टर्म सायटोजेनेटिक, एच से मुलर आहे यांनी काय केलं, टर्म सायटोजेनेटिक दिलं आम्हाला. स्वान फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी लक्षात ठेवा. सेल थिअरी कोण दिली, बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जाते, सेल थिअरी गिव्हन बाय सेल्डन अँड स्वान. सेल थिअरी वॉज एक्सटेंड बाय रुडोल्फ विचरो, रुडोल्फ विचरोने काय केलं, सेल थिअरी एक्सटेंड केलं. सेल थिअरीमध्ये नवीन एक पॉईंट दिला, तिने सांगितलं ओमनी सेलुला ई सेलुला, नवीन जी सेल बनत्या ती प्री एक्झिस्टिंग पासून बनत्या, हे सेल थिअरीमध्ये नवीन ॲडिश नवीन पॉईंट तिने ॲड केला होता 1955 बरोबर आहे. बघूया आपण नंतर आयडिया ऑफ सेल टोटीपोटन्सी. टोटीपोटन्सीचा अर्थ काय बघा, समजा माझ्याकडे एक सेल आहे, माझ्याकडे काय हा एक सेल आहे, प्लांट सेलमध्ये पाहिल्यामध्ये प्लांट सोमॅटिक सेल आहे, आणि या सेलपासून मी एन्टायर प्लांट तयार केला असं, या सेलमध्ये एक क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ती काय करू शकत्या की एन्टायर प्लांट नवीन पूर्ण नवीन प्लांट तयार करू शकताय, ह्याला म्हणायचं टोटीपोटन्सी. आणि टोटीपोटन्सी फक्त प्लांटमध्ये पाहायला मिळणार, प्लांटमध्ये जे सोमॅटिक सेल आहे हे काय करतात, त्यांच्यामध्ये क्षमता आहे की नवीन आहे तो प्लांट तयार करू शकतात. मग इथे शब्द दिला आहे आयडिया ऑफ सेल्युलर टोटीपोटन्सी हर्बर्ट लान. पहिले तर आजचा जो लेक्चर आहे थोडंसं इंट्रोडक्शन आहे, इथून सुरुवात झालेली आहे, इथून परत जर तुम्ही कंटिन्यू बघत राहिला छान वाटेल तुम्हाला. आणि प्रथमच छानपैकी मराठीमध्ये ज्या लोकांना काहीच माहीत नाही, माझ्या मते पाचवीचा विद्यार्थीला पण समजेल असा हे लेक्चर आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तर मुलांनो हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बरोबर आहे. तर इथं आपला हा लेक्चर काय होतं आहे, कम्प्लीट होतं आहे, उद्याच्या वेळी दुसरा बघूया.